पहला पगार। काय चाललंय तुझं? अरे इकडे काय काय वेडेपणा चाललाय तुझा? लोकांना ओरडून सांगायची गोष्ट आहे का? इकडे चेक ओरडून सांगायचीच गोष्ट आहे। तुला माहितीये जेव्हा तुला नोकरी लागली नव्हती ना तेव्हा ही जोशी काकू मला विचारायची, काय ग सचिनला नोकरी नाही लागली का तुझी अजून? आता थोबाडावर चेक मारे थांब। ओ जोशी काकू, जोशी काकू या 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 लवकर या। अहो तुमचीच वाट बघतीये मी केव्हापासनं। अगं बाई अगं ती तिकडे काय करतेस, ये ग लवकर। हा तू पण ये, या लवकर। बाई जोशी काकू काय सांगू मी तुम्हाला, मी आज खूप खुश आहे माहितीये। सचिनला नोकरी लागली माहितीये ना, त्याचा आज पहिला पगार झालाय। आणि किती आहे माहितीये का? 70,000 रुपये। तुम्हाला विश्वास बसणार नाही, हे बघा चेक आलाय पहिला 700,000। 70,000 रुपये पगार, हे घ्या 70,000। काय माझा नवरा मॅनेजर आहे ना, खूप मोठ्या पोस्टवर आहे। आणि तुम्ही मला सारखे विचारायचात काय सचिनची नोकरी लागली म्हणून? म्हणलं जोशी काकूंना सांगूच आपण। आणि आता मॅनेजरची बायको म्हणतात पार्टी नको का व्हायला, म्हणून तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण द्यायला बोलवलंय। संध्याकाळी यायचंय, मस्त पार्टी करूया आपण सगळे। मॅनेजरची बायको बोलवते बरं का? अगं ए अजिंक्य, अजिंक्य इकडे लवकर। बरं ऐका, मी काय म्हणते तुम्ही संध्याकाळी वेळेत या, हा जादा तयारी करा लवकर, छान छान काठापत्राच्या साड्या नेसून या, हा या लवकर। अजिंक्य इकडे ऐक, तुझा दादा हा त्याचा पहिला पगार झालाय। हा त्याच्यामुळे मी संध्याकाळी पार्टी ठेवली आहे, तेव्हा ते तुम काय ते तुम्ही वाजवताना तिघही ढोलताशा, हा ढोलताशा ढोल ताशा घेऊन यायचं, मी तुम्हाला जेव्हा सांगेन तेव्हा ते वाजवायचं। हा जा जा जा, काही गरज नाहीये का? एकतर तुम्ही पैसे देत नाही, त्यात ताशा फोडला था तुम्ही। आणि आम्हाला इतरही भरपूर काम आहे ना, त्यामुळे नको। हे चला असं नको करूया जिंक्या, दादासाठी एवढं पण नाही करणार तू। आणि ते जरा माझं डोकं गरम झालं होतं तेव्हा, मी माफी मागते ना, पण तुमचा विश्वास नाही बसत आहे ना। हे काय चेक? अरे चेकवर आकडा किती आहे बघ, 70,000। दादाला 70,000 रुपये पगार आहे, तर त्यातले पैसे मी तुला देईन। हा तुम्हाला तिघांनाही देईन वाटल्यास, पण संध्याकाळी मी जेव्हा बोलवेन तेव्हा या आणि ढोल ताशा वाजव मस्त। हा गेल्या वेळेला मस्त वाजवला होता अगदी तसाच। हा जा जा जा, सायटीला बोलवते हा तुम्हाला। अहो कुठे आहेस तू, काय करतोयस तू? बाहेर सगळे थांबले, मदतीची गरज आहे, चल लवकर चल। ऐक ना ऐक ना ऐक, तू हो पुढे मी आलोच। अरे का पण चल लवकर, हे मी आवरतो जरा फ्रेश होतो, तू हो पुढे मी आलो। फ्रेश होणार आहेस तू, माई मावशीना मदतीची गरज आहे, चल लवकर। सगळे थांबले बाहेर, सचिन सगळे थांबले।
सचिन, अरे काय कुठे चाललास? बस इथे तुला औक्षण करायचंय. बस कशाला माहिती? बस म्हणून सांगेन. बस बस बस. आज तुझी आई असती तर तिनं सुद्धा हेच केलं असत. आणि मोठे जेव्हा औक्षण करतात ना तेव्हा लहानाने नाही म्हणू नये, कळलं ना? गोड खा खा आकर आस. अरे खाली काय बघतोस, माझ्याकडे बघ ना. खूप वर्षाची इच्छा होती हो माझी तू मार्गी लागावस म्हणून, पण खरंच तुला चांगली नोकरी मिळाली आणि ती तू टिकवलीस. तुम्ही बाळाय हो माझ. हात पुढे कर. मावशी नको. नाही काय रे, हात पुढे कर, खाऊसाठी दिले. औक्षण केलं का? हो. ऐक ना, आप्पांनी या माळा लावल्यात पण तोरण लावायला विसरून गेले ते. तू लावून टाकशील? हा मी पटकन जाऊन येते. कुठे चालली असतो? अरे आज संध्याकाळी पार्टी आहे नाही का, त्याची तयारी करायची ना, सामान आणायचंय म्हणून चालते. बोलली ऐक ना, गरज आहे काय सगळं करायची? नको ना. अशी कशी गरज नाहीये. तुला आठवतंय ना तेव्हा तुला नोकरी नव्हती तेव्हा मी तुला कशी बोलायचे? मग आता तुझी नोकरी लागली आणि ती तू टिकवलीयस, मग तोंड भरून कौतुक नको करायला? माझा नवरा आहेच सुशांत. बरं ऐक, मी जाऊन येते. हा पटकन सामान आणते, सगळे येण्याच्या आत मला परत यायचे. तोरण लावा नक्की. आले हा भाऊजी.